नमस्कार, मी डीटी आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तळा येथे 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री दिलीप ढाकणे, प्राध्यापक पाटील एनसी, प्राध्यापक सरजे व्ही बी, प्राध्यापिका कुलकर्णी बी एस, प्राध्यापक मचे एन डी, प्राध्यापक बोळेगावे आय बी आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी श्रावस्ती माळी, रिया खांडेकर, वैष्णवी खुटीकर आणि प्रणाली रसाळ या विद्यार्थिनींनी आपले विचार व्यक्त केले। प्राध्यापक सरजे व्ही बी, प्राध्यापिका कुलकर्णी बी एस, प्राध्यापक पाटील एनसी आणि प्राचार्य श्री दिलीप ढाकणे यांनी लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे कार्य, विचार आणि जीवनावर प्रकाश टाकला। ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरली आहे अशी कल्पना त्यावेळी मानली जात होती, पण तिला छेद देताना भाऊ म्हणतात की ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून ती कष्टकऱ्यांच्या आणि श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे। इतके अन्याय अनन्य साधारण महत्व या कष्टकऱ्यांना आणि श्रमिकांना आहे याची जाणीव त्यांनी समाजाला करून दिली। समाजातील गरीब आणि श्रीमंत यांच्यामध्ये असलेले दरी कमी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला। घरची गरिबी, अज्ञान यामुळे अण्णाभाऊ साठे यांना शाळेत जाऊन औपचारिक शिक्षण घेता आलं नाही, मात्र जीवनाच्या आणि अनुभवाच्या शाळेत ते खूप काही शिकले। त्यांच्यामध्ये पराकोटीची सृजनशीलता होती। त्यांनी आपल्या 49 वर्षाच्या आयुष्यामध्ये 21 कथासंग्रह आणि 30 पेक्षा अधिक कादंबऱ्या लिहिल्या। त्याचबरोबर लावणी, पोवाडे यांचेही लेखन केले। त्यांच्या फकीरा या कादंबरीला 1961 मध्ये राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला। अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखनातून सर्वसामान्यांच्या वेदना, त्यांच्या समस्या यांना वाचा फोडली। लोकमान्य टिळकांनी स्वराज्याची संकल्पना भारतातील लोकांमध्ये रुजवली आणि म्हणून इंग्रजांनी त्यांना भारतीय असंतोषाचे जनक संबोधले आणि लोकमान्य टिळकांनी इंग्रज शासनाविरोधात बंड पुकारले, ज्यामुळे इंग्रजांनी त्यांना 6 वर्षासाठी कारावासाची शिक्षा सुनावली। मंडालेच्या तुरुंगात 6 वर्षाची शिक्षा भोगत असताना लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला। देश आणि समाजात स्वराज्याबद्दल जागृती आणि प्रेम निर्माण करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रं सुरू केली। लोकांना एकत्र आणून राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करण्यासाठी टिळकांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती साजरी करणं सुरू केलं। भारतीयांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करणारे महान व्यक्तिमत्व लोकमान्य टिळक यांचे 1 ऑगस्ट 1920 रोजी आजारपणामुळे निधन झाले, असे विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी आपले विचार मांडले। तसेच यावेळी लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या दोन्ही महापुरुषांना विनम्र अभिवादन करण्यात आले। कार्यक्रमाचं निवेदन प्राध्यापक डी टी आंबेगावे यांनी केले। यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते। लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त इथे उपस्थित आहोत। त्याबद्दल मी आपणास 2 शब्द सांगत आहे।
त्यावेळेस सहभाग दाखवला. 1944 चिरचाव चळवळीमध्ये त्यांनी अतिशय मोलाची कामगिरी बजावली. मग त्याच्यामध्ये त्याला देशद्रोहाचा त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला, त्यांच्यावर खटला दाखल केला आणि पुन्हा ते इंग्रज प्रगतील म्हणून पुन्हा ते मुंबईला आणि मुंबईला आल्यानंतर मराठी त्यादरम्यान त्यांचं लग्नही झालं अण्णाभाऊ साठेंचं आणि त्याने अशी कविता तिथं सादर केली मुंबईला येऊन की गावाची ओट त्याला खूप लागत होती म्हणून त्या कवितेचं आम्हाला वाटते असं की माझी महिला गावाकडे राहिली माझ्या मनाची झाली आहे काही. म्हणजे आपली आवडती व्यक्ती जर गावाकडे असेल ना तू साधा संदर्भाला जर आपण असो तर तेव्हा नक्कीच आपल्या जवळच्या व्यक्तीचे आगमन होते. त्याला अनुसरून आणि कविता केली की माझी महिला गावाकडे राहिली आणि माझ्या मनाची झाली आहे. अण्णाभाऊ साठेंनी जे लिखाणाचं काम केलं ते 1950 ते 1962 या दरम्यान त्यांनी बरेच ग्रंथ लिहिले, बरेच काव्य लिहिले. मला वाटतं रशियामध्ये पहिल्यांदा मराठी भाषेत पोहणा म्हणणारा क्रांतिकारक म्हणून अण्णांचं नाव घेतलं रशियामध्ये होते आणि तेव्हापासून मला वाटतं मॉक्जिन वर्गी या विचारवंताच्या सानिध्यात आल्यामुळं त्यांना परसर ज्ञान अवगत झालं. त्यांनी बरीचशी पुस्तक लिहिली आणि त्यानंतर त्यांचं जे कार्य आहे ते अतिशय वेगानं चालू राहिलं. थोडक्यात त्यांच्याबद्दल या ठिकाणी विचारांनी मांडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दुसरे जे आहेत ते म्हणजे लोकमान्य बाल गंगाधर टिळक. आता जे काम मुलीने अतिशय सुंदर त्यांच्यावरती तिने व्याख्या दिलं तर लोकमान्य बाल गंगाधर टिळक हे सुद्धा अतिशय स्वप्न असलेले प्रेरित झालेले व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात. इंग्रजांना चिरंजीव म्हणून हाक लागणारा पहिला माणूस लोकमान्य बाल गंगाधर टिळक. आता जे काही मुलीने सांगितलं शाळेतील घटना म्हणून आपण जर एखादा गुन्हा केला नसेल तर आपण ताप करायला सुद्धा प्रतिकार करायला सुद्धा आपण शिकलं पाहिजे अशी शिकवण लोकमान्य टिळकांनी समाजामध्ये येण्याचा प्रयत्न केला. इंग्रजांच्या कालखंडामध्ये इंग्रजांना विरोध करता यावा म्हणून त्यांनी बऱ्याच लहान मोठ्या संघटना एकत्रित केला. गणपतीची स्थापना केली आणि गणपती स्थापना हे निमित्त होत की लोकांनी एकत्र यावं, स्वातंत्र्याचा विचार लोकांच्या मनामध्ये यावा आणि इंग्रजांना परत कसं हाकत येईल ही भावना त्यांच्या मनामध्ये होती. त्यांनी सुद्धा देशाच्या स्वातंत्र्यासाठी बरेच त्यांचं योगदान त्यांनी दिलेलं आहे. तेव्हा या दोन महामानवांना मी पुन्हा एकदा याची वंदन करतो आणि मार्गदर्शन थांबवतो. आज आपण स्वातंत्र्यामध्ये राहत आहोत. स्वातंत्र्य या स्वातंत्र्याची किंमत अनेक जणांनी आपल्या प्राणांचं मोल देऊन चुकवली. भारत मातेच्या या गर्भामध्ये जन्मतःच या भारत मातेनं त्यागाचं समर्पणाचं असं बाळकडू सर्वांना दिलं गेलं आणि यातूनच जे नरवीर घडले त्या सर्वांना देशभक्ती, धैर्य, समर्पण, त्याग यांचं बाळकडून जन्मतःच मिळून गेलं. आणि त्यापैकीच आपण आज आपण ज्यांची पुण्यतिथी साजरी करत आहोत त्यांचं प्राधान्यानं सर्वप्रथम नाव घ्यावं लागेल. लोकमान्य टिळक सर्वांनी आता चार मुलींनी छान भाषण केलं, सर्जसरांनी त्यांची माहिती सांगितली, सगळ्यांनीच सगळ्यांना आपल्याला लोकमान्य टिळकांबद्दल खूप काही आपण ऐकलेलं आहे, इतिहास अभ्यासलेला आहे आणि यातूनच आपल्याला या महामानवांचं कर्तृत्व सगळ्यांना समजत असतं, समजलेलं असतं. तरी काही शब्द, काही चार शब्द, काही वाक्य मी इथं तुम्हाला सांगते आहे. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे ठणकावून लोकमान्यांनी जगाला, भारताला, भारतीयांना हे ठणकावून सांगितले की ज्या परिस्थितीमध्ये इथं पारतंत्र्यामध्ये राहणार आहोत, आम्ही गुलाम आहोत असं हे म्हणताय इंग्रज आणि त्या काळामध्ये सर्वप्रथम ही आपल्या स्वातंत्र्याची पहिली ठेंगी जर कोणी पेरली असेल तर ती म्हणजे लोकमान्य टिळकांनी. आणि 1 ऑगस्ट या दिवशी त्यांनी अनंतामध्ये ते विलीन झाले या महामानवाला त्रिवार वंदन. लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल की आता सरांनी वगैरे सांगितलं की बाबा रे पोवाडा पोहोचवणारे पहिले आद्य ते काय करतात लोकशाही ठरतात की त्यांनी आपल्या महाराजांचा पोवाडा जगभर नेला.
उपेक्षितांचं दुःख त्यांनी आपल्या साहित्यामधून मांडलं. फकीरासारखी त्यांची दादाबाई अप्रतिम अनेक म्हणजे भाषांमध्ये सुद्धा झाली आणि हे दुःख समाजापर्यंत मांडण्याचं तसं त्यांच्या लेखन शैलीमध्ये होत. साधी सोपी भाषा सरजे सरांनी सांगितलं की दीड दिवस शाळेत गेले होते. अशिक्षित असून सुद्धा जगभरांचं ज्ञान माणूस घेण्यातून खूप काही समाजातून खूप काही शिकतो आणि या पद्धतीनं जे जे अनुभवलं जे जे बघितलं ते त्यांनी आपल्या साध्या शैलीमध्ये लोकांना समजेल अशा भाषेमध्ये आपल्या साहित्यामध्ये मांडलं. या महामानवाला सुद्धा मी त्रिवार वंदन करते आणि माझे चार शब्द पूर्ण करते. अण्णाभाऊ साठे हे जे व्यक्तिमत्व आहे हे साहित्यातलं व्यक्तिमत्व जरी असलं तरी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अतिशय मोलाचं योगदान या माणसाने त्यावेळेला साहित्याच्या माध्यमातून दिलं. लोकमान्य टिळकांनी ज्या पद्धतीने देशाचं नेतृत्व केलं काँग्रेसचे ते अतिशय महत्वाचे नेते म्हणून उदयास आले आणि खूप पॉइंटला ते असताना जसं मॅडमने सांगितलं की त्यांनी असंतोषाचे जनक असे त्यांना म्हटलं जातो. त्यांनी वर्तमानपत्र जे त्यांचं केसरी वर्तमानपत्र होतं केसरी याचा सिंह असा होतो त्या केसरी वर्तमानपत्रामधून एखादा सिंह गर्जना करावा तशा पद्धतीने ते त्यांचा प्रत्येक अग्रलेख हा लोक आवडीने वाचतो. वैचारिक मंथनातून स्वातंत्र्याबद्दलची कळकळ लोकांमध्ये निर्माण व्हावी आणि सामान्य लोक या स्वातंत्र्य लढ्याला जोडले जावे असा प्रयत्न टिळकांनी जाणीवपूर्वक केला. त्या वर्तमानपत्रातून जो जो लेख त्यांचा यायचा तो ब्रिटिश सरकारपर्यंत पोहोचायचा आणि ब्रिटिश सरकार त्यावर फार करडी नजर ठेवत. त्या काळामध्ये गुलामगिरीचे दिवस होते लक्षात घ्या. प्रत्येक गोष्ट जी काही लिहिली जाते त्याच्यावर बारीक नजर सरकारची असायची. त्यातून आपल्या सरकारविरुद्ध काही असंतोष निर्माण होईल अशा प्रकारचे अग्रलेख तर येत नाहीत ना याकडे सरकारचं बारीक लक्ष असायचं. आणि त्या काळामध्ये सरकार विरोधात एखादा ब्र काढणं सुद्धा खूप मोठा गुन्हा असू शकतो हे माहीत असून देखील टिळकांनी सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असा अग्रलेख लिहिला त्यावेळेला सरकारचं डोकं ठणक खऱ्या अर्थानं ठणकलं आणि खरंच ते बेताब झाले. रौलेट ऍक्ट ज्यावेळेला आला त्याच्या विरोधात टिळकांनी लिहिलं होतं की सरकारचं खरं डोकं ठिकाणावर आहे का अशा प्रकारे कर प्रणाली लादून तुम्ही गुलामगिरी आणखी गुलामगिरीने आमच्या लोकांना जास्तीत जास्त दबावाकडे आणून पाहताय गुलामगिरी जास्त मोठ्या प्रमाणावर तुम्ही इथे लादू पाहताय अशा प्रकारे त्यांनी तो अग्रलेख लिहिला त्याच्यावर फेटा बोलला गेला आणि त्यांना मंडालीच्या तुरुंगामध्ये 9 वर्षासाठी कारावास झाला. ज्या व्यक्तीकडे बुद्धी नाही जी व्यक्ती बुद्धी वापरत नाही आणि बुद्धीच्या जोरावरती स्वतःचा विकास करून घेत नाही ती व्यक्ती गरीब आहे असं मानणारा मी आहे. मग आता इथे बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी किती जणांना बुद्धी नाही हो काय फरक आहे कोणाच्या डोक्यामध्ये आहे का काही फरक नाही. म्हणून आर्थिक दृष्ट्या गरीब समजायचं नाही. पैशाने गरीब असू द्या पैशाचा प्रश्न नाहीये. बाबासाहेब आंबेडकर हे तुम्ही सांगतो की अण्णाभाऊ साठे तुम्ही पैशाने गरीब समजत असाल मी पैशाने गरीब असणार गरीब समजत नाहीये. जो बुद्धीने खरंच लाचार आहे जो बुद्धीचा वापर करत नाही त्याला मी गरीब समजतो. जोपर्यंत आपली बुद्धी अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळकांच्या विचाराची होणार नाही तोपर्यंत या निमरे महाराष्ट्राला होईना सुखी होणार नाही. समाज जाती जातीमध्ये भंड जोपर्यंत बंद होणार नाही तोपर्यंत सुखी होणार नाही. आणि जोपर्यंत विद्यार्थी दशेमध्ये राहून माझं कर्तृत्व माझं काम आणि माझी जबाबदारी याची जाणीव जोपर्यंत तुम्हाला होत नाही मित्रांनो तोपर्यंत तुम्हाला या लोकांची चरित्र वाचावी लागतील यांची चरित्र तुम्हाला अभ्यासावं लागतील त्यांच्या कार्याची दखल घ्यावी लागेल त्यांच्या कार्यावर का नुसतं गाणं म्हणायचं. एक काय बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराजांबद्दल काय बोलतात एक घटनापती तर एक राज्यपती असं काहीतरी म्हणतात ना ते गाणं लावायचं आपण नाचायचं. मला मोशी विद्यार्थी म्हटला पुस्तक मी याच्याकडे नाव दिलं सिद्धिविनायककडे नाव दिले तिकडनं पुस्तक येतील मी वाचणार आहे असं तिथं बाबासाहेबांना पुस्तकं नव्हती. पाटील सरांनी सांगितलंय जा दोन लायब्ररी आहेत आपल्या शाळेमध्ये दोन लायब्ररी तुमच्यासाठी ओपन केल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो चॉकलेट खाण्यासाठी वडापाव खाण्यासाठी आणि एकमेकाची टिंगल दवाई आणि मोबाईल वरती इंस्टाग्राम वगैरे फेसबुक बघण्यासाठी वेळ घालण्यासाठी तुम्ही लायब्ररीमध्ये जा एक पुस्तक घ्या 8 दिवस पुस्तक वाचा 8 दिवसांनी ते पुस्तक जमा करा किंवा 15 मिनिटं तुम्हाला वेळ मिळू द्या त्या 15 मिनिटांमध्ये लायब्ररीत जा आणि तुम्हाला जे पुस्तक घ्या
मी जर अण्णाभाऊ साठेंची फिकिरा कादंबरी वाचत त्यानं तर असू नये का नाही. त्याच्यानंतर ह्यांनी आपले सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.